भोकरदन तालुक्यामध्ये मुद्रांक विक्री संदर्भात होणारा गैरकारभार त्वरित थांबवावा असे निवेदन भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस भगवान पाटील गिरणारे यांनी तहसील कार्यालय भोकरदन तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे आणि चालू असलेला गैरप्रकार थांबवावा अशी मागणी केली आहे. हा प्रकार वेळीच न थांबल्यास जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे तक्रार करण्यात येईल असे तक्रारकर्ते भगवान पाटील गिरणारे यांनी सांगितलं आहे. भोकरदन शहरामध्ये मुद्रांक विक्री संदर्भात होत असलेल्या गैरकारभाराच्या तक्रारी संदर्भात विशेष तक्रार देणारे आपल्यासोबत आहेत भगवान पाटील गिरणारे, भाजपा तालुका सरचिटणीस यांनी ही आज तक्रार केलेली आहे. तर आपण त्यांच्या शब्दात ऐकू, त्यांनी काय त्यांची काय मागणी. सध्या पीक कर्ज वाटप चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरची गरज आहे. या मागणीचा गैरफायदा घेऊन तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना 100 रुपयाचा बॉन्ड 200 ते 250 रुपयापर्यंत त्याची विक्री आता सध्या होत आहे. त्यामुळं आम्ही तहसीलदार भोकरदन यांना तक्रार देऊन असं सांगितलं आहे की तुम्ही या मुद्रांक विक्रेत्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना बॉन्ड उपलब्ध करून द्यावेत अशी आम्ही तक्रार दिलेली आहे आणि पुन्हा अशीच तक्रार आम्ही कलेक्टरकडे सुद्धा देणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.